मी राजेश गारे, माझे विद्यार्थी, माझा जो मुलगा आहे गौतम गारे, तो इथं शिक्षण घेत आहे, सरांकडे कोचिंग घेत आहे. 2 वर्षापूर्वी ज्यावेळेला त्याचा रिझल्ट, 10वीचा रिझल्ट लागला, तर त्यानंतर त्याला काय करायचं याचं आम्ही डिसिजन घेत होतो. त्या प्रोसेसमध्ये मी महाराष्ट्रातले जवळपास सर्व कोचिंग क्लासेसचं ऑब्झर्वेशन केलं, स्वतः जाऊन भेटून आलो, वैयक्तिकरित्या भेटून आलो. पण गौतमचं कुठंच मन लागत नव्हतं, कुठं म्हणजे प्रत्येक कोचिंग क्लासेसमध्ये काही ना काही अडचण जाणवायची. मग त्यानंतर शेवटी कंटाळून आम्ही म्हटलं काही नाही तरी अंकुश सरांना आपण एकदा जाऊन भेटायचं, जालन्यातच आहे. अंकुश सरांना भेटलो आणि त्यानंतर अंकुश सरांनी जे कॉन्फिडन्स गौतमला दिला, त्यानंतर ते कॉन्फिडन्स त्याच्या प्रत्येक टेस्टमध्ये जाणवत होतं. म्हणजे 10वीला त्याला 94% मिळाले ते खरे, पण त्यानंतर त्याच्या बॉडी लँग्वेजमध्ये, त्याच्या अभ्यास करण्याच्या टेक्निकमध्ये जो कॉन्फिडन्स दिसून येतो आहे, त्या कॉन्फिडन्सच्या बेसिसवरती मी तुम्हाला सांगू शकतो की आज गौतम म्हणजे तो म्हणजे नीटच्या परीक्षेला अपेअर जरी होत असेल, तरी मी कॉन्फिडंट आहे की त्याचा नीटमध्ये नंबर नक्कीच लागेल. इतकंच नाही तर अंकुश सरांनी तर त्याला सांगितलेलं आहे की तो नीट जर ऑल इंडिया लेवल जर काढलं तर ऑल इंडिया रँकिंग त्याचं जवळपास 50 येण्याची म्हणजे दाट शक्यता आहे. मी खरंच अंकुश सरांचा आभारी आहे की त्यांनी एवढं कॉन्फिडन्स माझ्या विद्यार्थ्यात दिलं. थँक्यू व्हेरी मच अंकुश सर. मी प्रतापसिंग पाटील, माझी मुलगी एक सरांकडे प्राजक्ता पाटील म्हणून, जेव्हा तिचा 10वीचा निकाल लागला तिला 94.7% मिळाले, मग तो आनंद मावत नव्हता घरामध्ये. आणि पुढची वेध लागली होती, तिची मावस बहीण आणि तिची एक कझिन ब्रदर सिस्टर ही डॉक्टर असल्यामुळे तिचीसुद्धा इच्छा डॉक्टर होण्याची झाली. मग पुढचे क्लासेस कुठं लावायचे म्हणून आम्ही ज्या 10वीला ज्यांच्याकडे होतो त्यांनी आम्हाला नांदेड रेफर केलं, काहींनी औरंगाबाद रेफर केलं. मग या ठिकाणी व्हिजिट केल्यानंतर इथली सिच्युएशन, तिथलं अपडाऊन्स हे सर्व बघितल्यानंतर असं जाणवलं की सरांचं नाव ऐकूनच होतो. म्हटलं एक वेळेस आपण जालन्याला सरांना प्रत्यक्ष इन्स्टिट्यूटला भेट देऊ. तो मुलीला सोबत घेऊन आलो, भेटलो आणि सरांनी सांगितलं की 10 दिवस तुम्ही मुलींना क्लासला पाठवा. 10 दिवसात जर तिला जर इंटरनल फील झालं की यस मी इथं करू शकते, नीट कन्फर्म मी टॉप करू शकते, मग मला नंबर 100% तुम्हाला लागू शकतो, इतके मार्क मिळू शकतात, तरच तुम्ही माझ्याकडे मुलींना ठेवा. आणि 10 दिवस आम्ही एप्रिलला बॅचला मुलीला पाठवलो 2017. आणि त्याच्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स, सरांनी दिलेला तिला आत्मविश्वास आणि त्यानंतर तिचं लाभ अभ्यासामध्ये तिचं प्लॅनिंग करणं, दैनंदिनी लिहिणं आणि त्याच्यानंतर जसे सहकारी आहेत आमचे डॉक्टर गारे सर, तेव्हा त्यांच्या आणि आता बरेचसे मुलं सरांकडे CBSE पॅटर्नचे आहेत, मग नंतर आम्ही बघत गेलो तर मुलींमध्ये खूप आत्मविश्वास बिल्ड झाला आणि प्लॅनिंगनं ती अभ्यास करायला लागली. दुसरी गोष्ट की व इथं डिसिप्लिन जाणवली आम्हाला आणि खूप समाधानी आम्ही, म्हणजे असं वाटलं की आपलं फार मोठं भाग्य आहे की आपण एकदम योग्य क्लासला ॲडमिशन घेतली, जेणेकरून आपली भटकंती झाली नाही, वेळही वाचला आणि पैसाही वाचला. त्याच्यामुळे मी अंकुश सरांना मनपूर्वक शुभेच्छा देऊ इच्छितो. धन्यवाद. माझी मुलगी दिव्या राजेंद्र गाजरे, हिला 10वीला 99.32% होते. तिला 7वीपासून आम्ही इच्छा ठेवली होती की अंकुश सरांकडेच लावायचं आहे. म्हणून आम्ही औरंगाबाद बाकी ठिकाणी कुठेही क्लासेस लावायचं ठरवलं नाहीत. त्याचा रिझल्ट आम्हाला आता जानेवारीच्या परीक्षेमध्ये तिला GE क्लासेसमध्ये टॉप सेकंडला आहेत आणि तिला पर्सेंटेज 96.37 आलेले आहेत. धन्यवाद. माझी मुलगी कुमारी दिव्या राजेंद्र गाजरे ही प्रीमियर इन्स्टिट्यूटमध्ये ह्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये JEE Mains साठी तिचे क्लासेस इथं लावलेले आहेत. तिला 10वीमध्ये 95.2% होते आणि हे मार्क्स बघून माझ्या जवळजवळ प्रत्येक मैत्रिणी मला म्हणत होत्या तू औरंगाबादला क्लासेसला टाक किंवा पुण्याला टाक किंवा कोट्याला जा. पण माझी मुलगी, मला माहिती होतं ती सेन्सिटिव्ह आहे वगैरे आणि तिला फक्त अंकुश सरच हँडल करू शकता हे सुद्धा आम्हाला माहिती होतं, कारण 7वीपासनं आम्ही तिच्या मनामध्ये एक रुजवलेलं होतं आणि तीसुद्धा ऐकत होती अंकुश सरांविषयी, त्यांचे रिझल्ट, ते विद्यार्थ्यांशी कशा रीतीनं वागतात, म्हणजे त्यांची विद्यार्थ्यांशी बोलायची जी फ्रेंडली पद्धत आहे तिला ती फक्त ऐकून होती.
आणि त्यामुळे तिलाही असं वाटलं की आपण बाहेर एवढ्या रीत म्हणजे व्यवस्थित मॅच नाही होणार, त्या मनानं अंकुश सरांसोबत नक्कीच मॅच होईल. आणि त्यामुळे तिनं ह्या प्रीमियर इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्याचं म्हणजे तिनंसुद्धा आणि आम्हीसुद्धा ठरवलं. आणि इथं आल्यानंतर माझ्या मुलीला जेई मेन फर्स्ट सेशनला जानेवारीच्या सेशनला 96.3 पडले आणि ती एक म्हणजे आमचा एवढा चांगला डिसिजन झाला की आम्ही तिला इथं ठेवले. आणि त्याचबरोबर इथल्या स्टॉपविषयी मी थोडंसं सांगू शकते की इथले प्रत्येक शिक्षक फक्त केअरिंगच नाही तर ते एवढं विद्यार्थ्यांना मोटिवेट करतात की त्यामुळे माझ्या मुलीची कधीही इच्छा नव्हती की मी एवढ्या म्हणजे चांगले मार्क्स मिळून असं एक आम्हाला एक आशा आता वाटते की 96.3% बघून नक्कीच तिचा चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश होईल. आणि त्यामुळे ती जी साध्या इंजिनिअरिंगचे स्वप्न बघत होती ती आता ती NIT IIT स्वप्न बघायला लागलेली आणि हा तिचा सर्वात बेस्ट चेंज झालेला ह्या इन्स्टिट्यूटमध्ये होईल. आणि आम्हाला हेच हवं होतं आणि फक्त आम्हालाच असं नाही सरांनासुद्धा हेच हवं होतं आणि ते मिळालं. त्याबद्दल मी इन्स्टिट्यूटचे आणि विशेष स्पेशली सरांचे अंकुश सरांचे धन्यवाद मानते. थँक्यू.